प्रशांत माने सर आणि वैद्या सर तुम्हाला विचारायचंय की देवेंद्र फडणवीस म्हणाले वाढलेला टक्का जो आहे तो नेहमीच भाजपच्या फायद्याचा ठरलेला आहे. प्रशांत सर तुम्ही सांगाल अगदी थोडक्यामध्ये की खरंच हा वाढलेला टक्का भाजपच्या बाजूने असेल, भाजपला फायदा होईल याचा? निश्चितच निश्चितच वाढलेला टक्का हा भाजपला फायदेशीर ठरतो हे आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आणि भाजपला 105 वर जागा मिळाल्या तर 100% हा वाढलेला टक्का भाजपकडे जाणार आहे, महायुतीकडे जाणार आहे. आणि एकूणच जर आपण TV9 सर्वे पाहिला तर कुठंतरी भाजप आपल्याला सत्तेत येताना, म्हणजे महायुती आपल्याला सत्तेत येताना दिसेल. फक्त सोबत पक्ष कोणते असतील हे 23 कळेल आपल्याला. नक्कीच वैद्य सर. नाही, मी पण यांच्या मताशी सहमत आहे. आणि जसं मला फक्त एक पॉईंट याच्यामध्ये मांडायचं आहे की उन्हाळे सरांनी जसं म्हटलं की यावेळेस जी व्यूहरचना भाजपनी केली होती की बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना बोलवून त्यांनी वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट केले होते, जसं पंचसूत्री एक काँग्रेसनी आणलं होतं याला हिट करण्यासाठी आपलं लाडकी बहीण योजनेला, तर ती त्या वेगवेगळ्या काँग्रेसनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये, मग ते कर्नाटक असेल तेलंगणा असेल, तर तिथे जी जी आश्वासने दिली ती कशी फोल ठरली हे सांगण्याचं देखील त्यांनी रोज त्याचं काम केलेलं आहे. आणि हा जो टक्का वाढल्याचं जे फडणवीसांनी म्हटलेलं आहे ते अगदी बरोबर आहे की याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये देखील आपण पाहिलं असेल. तुम्ही मगाशी जसं म्हटलं की अमित शहांनी एक व्यूहरचना केली होती की कॅटेगरी ए असे वेगवेगळे त्यांनी पोल्सचे बूथचे कॅटेगरी केले होते आणि त्याच्यामध्ये टक्का वाढवणं, तर तो टक्का जो वाढलेला आहे तो टक्का वाढलेला निश्चितपणे भाजपला आणि महायुतीला फायदा ठरेल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुमच्या या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या नजरेमधून. हा एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहिलाय, महाराष्ट्राचं पुढचं चित्र किंवा 23 साधारण काय चित्र असेल त्याचा अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त केला, त्याबद्दल सर्व सरांचे खूप खूप धन्यवाद.